यानंतर बघूयात अयोध्येत सुरू असलेल्या तयारी संदर्भातल्या बातम्या. अयोध्येमध्ये रामजन्मभूमी मंदिराच्या लोकार्पणाची जय्यत तयारी. भव्य अभिषेकापूर्वी विविध प्रकारच्या किचन ठरतायत आकर्षण. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर परिसराची पाहणी केली आणि आढावा घेतला. अयोध्येमध्ये राम मंदिर लोकार्पणाची तयारी अंतिम टप्प्यात. चौकाचं सुशोभीकरण केलं जात आहे. लता मंगेशकर चौक, चुडामणी चौराह, जटायू प्रतिमा, सूर्यस्तंभाची प्रतिकृती बनवली आहे. 22 जानेवारी अयोध्येच्या इतिहासातला निर्णायक क्षण. साफसफाई, पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यांची डागडुजी, 1500 शौचालयं, त्यासोबतच 1500 सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आल्याची अयोध्येचे महापौर गिरीशपती त्रिपाठी यांची माहिती. 30 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण उद्घाटन होणार. राम मंदिर उद्घाटनादिवशी अयोध्या विमानतळावर 100 विमानं उतरवणार. रेल्वे स्थानकाचंही लोकार्पण करणार. 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींची अयोध्येमध्ये जाहीर सभा. राम मंदिराच्या लोकार्पणापूर्वी अनेक मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार. मोदींच्या सभेला 1.5 ते 2 लाख लोक उपस्थित राहण्याचा अंदाज. अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी 22 जानेवारीला ड्युटी पास, निमंत्रण पत्र असणाऱ्यांनाच थांबता येणार. हॉटेल धर्मशाळांमधील ऍडव्हान्स बुकिंग रद्द होण्याची शक्यता. व्हीव्हीआयपी सुरक्षेच्या कारणास्तव अनेक बुकिंग रद्द होण्याची शक्यता. अयोध्येतील राम मंदिर उभारणीमध्ये शिवसेनेचं मोठं योगदान. मात्र भाजप आम्हाला राम मंदिर उद्घाटनाला बोलवणार नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. भाजपचा राजकीय कार्यक्रम झाला की आम्ही धार्मिक सोहळा करू असाही टोला.